गणेश उत्सव साजरा करताना सर्व गणेश भक्तांनी पर्यावरणाचा समतोल राखून आपल्या बाप्पाचे स्वागत करावे आणि हा सण मोठ्या उत्साहात आनंदात पार पाडावा असे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेलवासियांना केलं आहे. नमस्कार. गणेश उत्सव आता येऊन ठेपलेला आहे. हा जो गणेश उत्सव आहे हा सर्वांना अत्यंत आपुलकीचा, अत्यंत जवळीकीचा असा हा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सहभागी होताना आपण पर्यावरणाचा देखील या ठिकाणी समतोल राखूया. गणेशमूर्ती जी आपण घेत आहोत तर ती शाडू मातीची जास्तीत जास्त घेण्याकडे आपला कल असावा असं आपल्याला आवाहन करतोय. कारण शाडू मातीचं विघटन होतं, POPच्या गणपतीचं होत नाही. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण शाडूच्या गणपतीचा वापर करावा. त्या व्यतिरिक्त थर्माकोल किंवा इतर प्लास्टिक्स वगैरे ह्याचा, प्लास्टिकच्या फुलांचा, तर ह्यांचा काही वापर करू नये. त्यामध्ये प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा, थर्माकोलचा वापर करू नये. जास्तीत फुलांच्या माध्यमातून त्याची सजावट कशी गणपतीशी, आराध्य देवतेशी आपली करता येईल ह्याबद्दल आपण जास्तीत जास्त याचा अवलंब करावा ही विनंती आहे. यावर्षी आम्ही सर्व गणेशोत्सव मंडळांदेखील आवाहन केलं होतं आणि त्यानुसार निर्माल्य आपण प्रत्येक गणेशोत्सव मंडळापर्यंत जाऊन स्वतंत्र गाडीमार्फत आपण ते निर्माल्य एकत्रित करणार आहोत. माझ्या नागरिकांना देखील विनंती राहील, ज्यावेळेस आमचं निर्माल्य कलेक्शनसाठी जेव्हा आमची गाडी येईल त्यावेळेस त्या गाडीमध्ये आपण आपलं घरगुती स्वरूपाचं निर्माल्य पण देऊ शकता, फक्त ते सेपरेट असावं आणि गणेशोत्सव मंडळांचं पण त्यामध्ये घेतलं जाईल. असं सर्व निर्माल्य आम्ही एकत्र करून त्यावरती प्रोसेस करून आम्ही त्यामार्फत धूपकांडीचं उत्पादन करणार आहोत. म्हणजे जेणेकरून गणेशाला, श्री गणेशाला अर्पण केलेली वस्तू ही पुन्हा गणेशापर्यंतच आणि पर्यावरणापर्यंत पोहोचेल या दृष्टीने आम्ही नव्याने संकल्पना राबवलेली आहे. हा गणेशोत्सव जो आहे आपला त्या बाबतीमध्ये विसर्जनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेने फार चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत. CCTVची आपण उपाययोजना केली तर सुरक्षेच्या अनुषंगाने. या व्यतिरिक्त विसर्जनाच्या ठिकाणी स्वतंत्ररित्या POPचे आणि याचे गणपती स्वतंत्ररित्या कशाप्रकारे घेतले जातील, वर्गीकरण केलं जाईल ह्याच्याबद्दलही आपण आश्वस्त करतो आहोत. तराफे या तर जीवरक्षक आणि लाईफ सेव्हिंग बोट्स वगैरे त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून ठेवलेले असून फार मोठी चांगल्या प्रकारे प्रकाशोजना केली असेल, जेणेकरून नागरिकांना आणि विशेषतः महिलांना, भगिनींना सेफ वाटावं या अनुषंगाने सगळी उपाययोजना आपण केली आहे. आणि या अनुषंगाने सर्वंकषरित्या सर्व नागरिकांना हा गणेशोत्सव आनंददायी जावं या दृष्टीने महानगरपालिकेनं अथक प्रयत्न करत राहील. धन्यवाद.